नांदेड़ शहर के इतवारा पुलिस स्टेशन में युवा नेतृत्व समारोह 2022 का शानदार आयोजन हुआ। नांदेड़ जिला व शहर पुलिस विभाग की ओर से समाज के विविध क्षेत्र में अपनी प्रतिभा से नाम रोशन करने वाले युवाओं का जिला पुलिस SP श्री कृष्णा कोकाटे के हाथों सम्मान किया गया। इतवारा पुलिस स्टेशन के परिसर में आयोजित इस समारोह में DYSP सिद्धेश्वर भोरे और इतवारा पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर भगवान राव धबड़गे के अलावा समाज के दीगर मान्यवर शरीक रहे। इस कार्यक्रम को संबोधित करते हुए श्री कृष्णा कोकाटे ने युवाओं को कई अनमोल नसीहतें दी। आज तुम्ही किती त्याचं भविष्य मोठं होत असतं। जर तुम्ही आज मेहनत घेतली तर तुमचं भविष्य सुकर आणि आनंदी होईल। आणि आज तुम्ही मौज मजा केली तर भविष्यात तुम्हाला दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल। हे आपण आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना समजवलं पाहिजे। आपण पाल्यांना सर्व सोयी देतो, त्यांचा लाड पुरवतो, परंतु त्यापेक्षा आपण त्यांच्या करिअर घडवण्यासाठी, त्यांना स्किल डेव्हलप करण्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावली तर कुठल्या ना कुठल्या स्किलमध्ये ते पॅशनेट असतात, ते पॅशन ओळखून आपण जर त्यांना प्रगती घडवली तर ते चांगले नागरिक बनतील। आणि ते चांगले नागरिक बनले तर फक्त ते पालकच नाही तर समाजाचा घटक म्हणून आम्ही तुम्ही हे सगळे त्या चांगल्या पाल्यामुळे, त्या चांगल्या व्यक्तीमुळे आपल्या देशाची प्रगती, आपल्या देशाची सुरक्षितता, आपल्या देशाची शांतता टिकून ठेवू शकतो। नांदेड शहरामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये युवा नेतृत्व 2022 असे आमचे एक नियोजन आहे। जे मुलं आपल्या समाजाला नेतृत्व देऊ शकतात, ज्यांनी समाजामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे किंवा काहीतरी कर्तृत्व कमवलेलं आहे, त्या मुलांना पाठीवर थाप देणे, त्यांना समाजापुढे आदर्श म्हणून पुढे आणणे आणि त्यांना पाठबळ देणे ह्या नेतृत्व 2022 कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण करून समाजाला चांगली प्रेरणा मिळावी आणि आम्हालासुद्धा त्यांचं समर्थन मिळावं यासाठी हा आम्ही पोलीस विभागातर्फे कार्यक्रम घेतलेला आहे। यातून समाजामध्ये सशक्त तरुण पिढी समोर यावी अशी आमची धारणा आहे, त्यासाठीच हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे। हा सर्व पोलीस स्टेशन राज्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या वतीने हा कार्यक्रम राबवणार आहोत। धन्यवाद। थँक्यू।